या ठिकाणी अध्यक्ष महोदय, ज्या ठिकाणी अध्यक्ष महोदय, माझं एवढंच म्हणणं आहे की विकासाचं राजकारण झालं पाहिजे. विकासाच्या राज्य राजकारणाच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळाला पाहिजे. खोट्या प्रकारचं राजकारण करून जर हे लोकांची लुबाड कड करत असाल, लोकांचे मतं जमा करत असाल, तर अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये जे लोक तळागाळामध्ये काम करतात, जनतेची सेवा करतात, जनमानसासाठी लढतात, जनमानसाचा आवाज म्हणून काम करतात, तशा लोकांना जर थांबवलं अध्यक्ष महोदय, तर अशा ठगी लोकांना जागा दाखवली पाहिजे अध्यक्ष महोदय, ज्यांनी खोटा प्रचार करून खऱ्या अर्थानं अध्यक्ष महोदय या ठिकाणी मतं मागितले. अध्यक्ष महोदय या ठिकाणी, अध्यक्ष महोदय, मी आपल्याला एवढी विनंती करत आहे की आज या ठिकाणी अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अध्यक्ष महोदय, मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अध्यक्ष महोदय, या ठिकाणी बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण मानतो अध्यक्ष महोदय, आपले दैवत आहे ते, छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहे अध्यक्ष महोदय. आज तुम्ही पहा अध्यक्ष महोदय की या ठिकाणी जेव्हा, या ठिकाणी अध्यक्ष महोदय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष महोदय जेव्हा दोन वेळा इलेक्शन लढले अध्यक्ष महोदय, एकदा भंडारातून लढले, एकदा मुंबईहून लढले अध्यक्ष महोदय, याच काँग्रेसच्या लोकांनी त्यांना पाडलं अध्यक्ष महोदय. या ठिकाणी भारतरत्न अध्यक्ष महोदय कोणी दिलं बाबासाहेब आंबेडकरांना? काँग्रेसने विरोध केला अध्यक्ष महोदय, आणि भारतरत्न सुद्धा अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थानं देण्याचं काम या सरकारने केलं अध्यक्ष महोदय. मला अध्यक्ष महोदय, नाही अध्यक्ष महोदय, माझं हे म्हणणं अध्यक्ष महोदय, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब अर्थसंकल्पावरील तर उद्या आहेच ना, वेळ कमी आहे, अजून दोन बिल घ्यायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतरत्नाला विरोध केला नाही, जे रेकॉर्डवर नाही, जे कुठेही नाही, ते बोलून गेलेले आहेत, ते रेकॉर्डवर काढा. आणि काँग्रेस आवड साहेब याची तपासून नोंद घेण्यात येईल. सिद्धार्थ बोला, विरोधी पक्ष नेते, विरोधी पक्ष नेते. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेते, बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात जो काही इथे वक्तव्य केला गेलं, त्यामध्ये काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न, हे काय पद्धत आहे, थांबवा ना. आणि हे जे आता सांगतायत, मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, बाबासाहेबांना भारतरत्न देण्या संदर्भातला कधी काँग्रेसने विरोध केला नाही. एक अध्यक्ष महोदय, संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकरांना संविधान जे अध्यक्ष कोणी केलं, यांनी केलं, आम्ही महात्मा गांधींनी केलं. महात्मा गांधींचा विरोध वैचारिक असेल, पण बाबासाहेबांच्या विद्वत्तेवर पूर्ण विश्वास होता. आणि एक अशी असा संविधान बाबासाहेबांनी देऊ शकतात, आणि त्यामुळे मी काय सांगताय, तिथे पाडलं, ते पाडल्याच्या निवडणुकीमध्ये त्यावेळेस दोनच पार्टी होती, तुमचा तर लवलेश नव्हता, तुमचा पत्ताही नव्हता, तुम्ही कुठे होता त्यावेळेस, की कोणाला पाडल्याचे त्यावेळेस, त्या वैचारिक मतभेद होते, ब्रिटिशांबरोबर होते. आणि संविधानाची काँग्रेसने असा विरोध केला, हे काढून टाका, विषय संपतो. तुम्ही ते काढून टाकायला सांगा की जर म्हटलं तपासून नोंद घेण्यात येईल. नोंद होत नाही, नोंद होत नाही, तपासून काय होणार आवड साहेब? असं जर असेल तर आवड साहेब ऑनलाईन ठेवूया आपण, तपासून याची नोंद घेऊन उद्या याच्यावरती आपण चर्चा करू सभागृहामध्ये, उद्या चर्चा करू. आता दोन बिल घ्यायचे आणि मग निर्णय घ्या. ऑनलाईन राहा, आपण ऑनलाईन राहा, आपल्याला सगळ्या संधी देण्यात येईल. असं होत नाही, नाही नाही, तुम्ही तुम्ही तपासून घ्या, तोपर्यंत सभागृह थांबवा. याला काय इतिहास माहित आहे?
ठीक आहे, तपासून त्याची नोंद घेण्यात येईल. मंत्री महोदय चंद्रकांत दादा ना. माननीय अध्यक्ष महोदय जितेंद्रजी, जितेंद्रजी माननीय अध्यक्ष महोदय जरा ऐकून. अरे थांबा बाबा. अध्यक्ष महोदय, तुम्ही यांनी जे वाक्य म्हटलं की यांनी जे वाक्य म्हटलं दादा, आपण आपण सांगा दादा, दादा आपण बोला. अध्यक्ष महोदय यांनी जे वाक्य म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतरत्नाला काँग्रेसने विरोध केला, ह्या विषयामध्ये विरोध केला की नाही केला हे तपासून उद्या तुम्ही ते बाजूला काढून ठेवतो. तपासून त्याच्यावर उद्या अनलेग आहेत सगळे, उद्या याच्यावरती चर्चा करू. दादा आपण बिल घ्या. दादा काँग्रेसनी मी पुन्हा एकदा आपण शांतपणे सगळा विषय हाताळा, तुम्ही कुठल्याही याला हे करू नका. काँग्रेसनी बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्यास विरोध केला हे स्पष्टपणे ते म्हटलंय. असा कुठलाही जर नाही म्हणत असेल त्यांनी मागे घ्यावी शब्द, विषय संपला, शब्द मागे घेऊन टाका, विषय संपवून टाका, काढून टाका, विषय संपतो आणि पुढचा कामकाज सुरू ठेवा. ठीक आहे, याच्यावर तपासून योग्य तो आपण निर्णय घेऊ. तपासून त्याच्यावर आणि हा हा चर्चेचा विषय ऑनलाईन आहे, उद्या आपण याच्यावरती चर्चा करू. चर्चा उद्या आहेच ना याच्यावरती. आपण चुकीचा शब्द असेल तर तपासून त्याच्यावर योग्य कारवाई केली जाईल. दादा बिल घ्या. दादा 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 राणासाहेब चुकीचं अध्यक्ष महोदय, चुकीचं अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये जाऊ नये. मी अध्यक्ष महोदय जे विजूभाऊ जे बोलले, आव्हाड साहेब जे बोलले, असं तुमचं वाक्य चुकीचं जाऊ नये म्हणून सांगून आलो. मी हे बोललो की या ठिकाणी भारतरत्न जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलं तेव्हा काँग्रेसने नाही दिला, हे माझं म्हणणं आहे. मी विरोध केला बोललो नाही, काँग्रेस नव्हती तेव्हा. आणि आणि दुसरी मोर्चा अध्यक्ष महोदय काँग्रेसने नाही दिला. तपासून त्याच्यावर कारवाई केली जाईल. अध्यक्ष महोदय सागर साहेब तपासून योग्य ती कारवाई केली जाईल. चंद्रकांत दादा.